औरंगाबाद जवळची वेरूळ आणि अजिंठा लेणी जगप्रसिद्ध आहेत. इथली मनोहारी शिल्प आणि कोरीव काम पाहून आश्चर्यचकित व्हायला होतं. त्याच औरंगाबादमध्ये सध्या उत्तमोत्तम मूर्ती घडवल्या जात आहेत आणि दगडाला जिवंत करण्याचं हे सुरेख कोरीव काम कोण करतंय तुम्हीच पहा. फिरत्या चाकावरती मातीला नाही तर दगडाला आकार दिला जातोय आणि हा आकार देणारा कोणी कुंभार नाहीये किंवा शिल्पकारही नाहीये तर हा आहे रोबो. होय, हा यंत्रमानव चक्क शिल्प घडवतोय. औरंगाबादमधल्या ग्राइंड मास्टर या कंपनीनं यंत्रमानवाच्या सहाय्यानं विविध शिल्पं तयार करण्याचं तंत्रज्ञान विकसित केलंय. अगदी थर्मोकॉलपासून ते जैसलमेर दगडापर्यंत, अगदी विविध धातूंच्या मूर्ती बनवण्यात देखील हा रोबो पारंगत आहे. गौतम बुद्ध, डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या पुतळ्यासह गणपती बाप्पाच्या लाकडी मूर्तीही रोबोकडून तयार करून घेतल्या जातात. अर्थातच या यंत्रमानवाला आज्ञा देण्याचं काम अभियंते करतात. ज्या व्यक्तीचा पुतळा किंवा मूर्ती घडवायची त्याचं 3D चित्र घेतलं जातं. त्यानंतर रोबोच्या हातात कोणतं अवजार द्यायचं हे ठरवलं जातं. शिल्पकलेत सर्वात अवघड असतात ते डोळे आणि त्यातल्या बुबुळांचं कोरीव काम. हे कलाकुसरीचं कामही हा रोबो लीलया करतो. जी आत्तापर्यंत जर्मनी आणि इटालियन मशीन्स यायची भारतात, त्याला आम्ही पूर्णतः सबस्टिट्यूट केलंय. हे जे मशीन्स आहे हे सँडस्टोन, मार्बल, कुठलाही प्रकारचा स्टोन, थर्माकोल, पॉलियुरिथिन याच्यावर आपण याच्यातून मूर्ती बनवू शकतो. एखादं शिल्प घडवायला पूर्वी फार काळ लागायचा, पण आता यंत्रमानवाच्या सहाय्यानं ते काम काही महिन्यात पूर्ण करता येऊ शकेल. शिवाय सूक्ष्म कलाकुसरही यंत्रमानव करू शकेल असा दावा अभियंते करतायत. यामध्ये माणसाच्या अगेन्स्ट जर कम्पेअर केलं तर 1 mm मध्ये तुम्हाला मूर्तीची जी ॲक्युरसी आहे ती बघायला मिळते आणि जे फीचर्स आहेत ते एकदम लाईव्हली असतात. जगप्रसिद्ध वेरूळ आणि अजिंठा लेणी उभारण्यासाठी शिल्पकारांच्या तब्बल 3 पिढ्या गेल्या असं इतिहासकार सांगतात. पण आता यंत्रमानवाच्या माध्यमातून शिल्पकलेला तंत्रज्ञानाची गती मिळतीय. जर्मन आणि इटली सारख्या देशात मूर्तीकलेसाठी यंत्रमानवांचा उपयोग केला जातो. आता तोच प्रयोग औरंगाबादेत सुरू झालाय. रोबोनं घडवलेलं कैलास लेणं पाहण्याचा योग आता फार दूर नाही. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद.